रुद्रदेहाय विद्महे मेकलकन्याय धीमहि तन्नो रेवा प्रचोदयात। नर्मदा मैया की जय। नर्मदे हर नर्मदे हर। मित्रांनो नर्मदे हर। आज जेव्हा तुम्ही हा व्हिडिओ बघत आहात त्यावेळेला त्या दिवशी आषाढी एकादशी आहे, आणि आषाढी एकादशी आणि कार्तिकी एकादशी याच्यामधलं जे ड्युरेशन आहे, जी मधली गॅप आहे 4 महिन्याची, तिला आपण म्हणतो चातुर्मास। आणि चातुर्मासामध्ये एकतर भक्ती, तप, जप, ध्यान, अनुष्ठान हे सगळं होणं महत्त्वाचं आहे, पण त्याशिवाय दुसरे अजून एक कनेक्शन आहे चातुर्मासाशी। नर्मदा परिक्रमा आणि चातुर्मास हे तुम्हाला समीकरण सगळ्यांना माहिती आहे की चातुर्मासाच्या वेळेला मैयाची परिक्रमा होत नाही, त्यावेळेला कुठलाही एक आश्रम ज्या ठिकाणी आपण परिक्रमा करत करत चालत आलेलो असतो त्या ठिकाणी आता आपल्याला चातुर्मास करायचा आहे। मग पुढचे 4 महिने आपल्याला त्याच आश्रमामध्ये थांबायचं आहे, हा चातुर्मासाचा नियम तो तुम्हाला माहिती आहेच। आता प्रश्न बराच वेळेला असा मनात येतो की हे परिक्रमेमध्ये थांबायसाठी अशी जी व्यवस्था केलेली आहे की 4 महिने परिक्रमा करायची नाही, तर त्याच्या मागे कारण काय असेल? तर कारणाचा कारण शोधायचा जर प्रयत्न केला तर माझ्या दृष्टीने 1-2-3 कारणं असे स्पष्ट दिसत आहेत, आणि ते सगळे कारणं प्रॅक्टिकल वाटतात आहे मला। एक कारण तर हा 4 महिन्याचा काळ म्हणजे पावसाळ्याचे दिवस म्हणजे सगळीकडे पाऊस, सगळीकडे ओल, त्याच वेळेला मैयाला पूर येण्याची शक्यता, मैयाचं पाणी आपल्या किनाऱ्यावरनं अजून आतपर्यंत येण्याची शक्यता, आणि म्हणून किनाऱ्यालगतच्या जितक्या पायवाटा आहेत त्या सगळ्या पाण्याखालती येण्याची शक्यता। दुसरं, ह्याच दिवसांमध्ये पावसाळ्यामध्ये तुम्हाला माहिती आहे की पानं, फुलं किंवा वेली, झाडं, झुडपं यांना एक प्रकारचा उठाव येतो, सगळीकडे अनवांछित रानं माजतात, हा तुम्हाला सगळ्यांना अनुभव आहे। नॉर्मलीही आपण सिटीमधूनही जाताना जे शेजारच्या प्लॉटमधनं तुम्ही इतर वेळेला चालत चालत जात असाल आरामात, ते पावसाळा आलं की तिथे अनेक प्रकारचे गवतं त्या पायवाटेवरती येऊन जातात। मग तसंच मैयाच्या किनाऱ्यावरती पण होणार, म्हणजे मग पायवाटावरती पाणी येणे, पायवाटेच्या रस्त्यावरचे झाडं झुडपं हे अजून फोफावून वाढणे, आणि तिसरं महत्त्वाचं कारण की हा पावसाळा म्हणजे तब्येती बऱ्या न राहण्याचा काळ आहे। बहुतेक वेळेला लोकांना पोटाचे विकार ते या पावसाळ्यामध्ये जडलेले तुम्हाला माहिती आहेत। तर ह्या 3 कारणं अगदी शरीरशास्त्राच्या हिशोबाने जर म्हटलं म्हणजे सेफ्टी रिलेटेड टू बॉडी, शरीराची सुरक्षितता आणि जनरल सेफ्टी या सगळ्या दृष्टींनी हा कालखंड योग्य नाही परिक्रमा करण्यासाठी। आणि एक कारण तर स्पष्टच आहे की देवशयनी एकादशीपासून कार्तिकी एकादशीपर्यंत सगळे देव झोपलेले असतात असा एक विश्वास आहे, हो की नाही? आणि त्यामुळे ही परिक्रमा त्या 4 महिन्यामध्ये करायची नाही असा तो नियम लावून दिलेला असावा। नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर। बरं मित्रांनो, हे तर एक सुरुवातीचं एक संबोधन झालं, पण आता आज एकादशी आहे,
देव शयनी एकादशी आहे. एकादशी म्हटले की विठ्ठल, विठ्ठल म्हटले की आपले ज्ञानेश्वर माऊली आपल्यासमोर येते. आणि म्हणून ज्ञानेश्वर माऊलींनी रचलेली ज्ञानेश्वरी तिचा पाठ थोडासा आपण करूया. तर त्यासाठी मी अध्याय 12 निवडलेला आहे, माझा अतिशय आवडता अध्याय. आणि या 12 अध्यायाची सुरुवात गुरुवंदना, महाराजांचे जे गुरु निवृत्तीनाथ महाराज त्यांची ही वंदना असे म्हटलं तरी हरकत नाही. तर ती मी थोडीशी गुरुस्तुती इथे प्रस्तुत करतो ज्ञानेश्वरीमधली, अध्याय 12. तुम्हाला माहिती आहे गीतेतला 12 अध्याय कुठून सुरू होतो, एवं सतत युक्ताये भक्तास्त्वां पर्युपासते ये चाप्यक्षरम अव्यक्तम तेषां के योग वित्तमाः, इथून सुरू होतो. आणि ज्ञानेश्वरीमध्ये ह्या श्लोकावरती बोलणं माऊली थोड्या वेळाने सुरू करते, पण त्याच्या आधी माऊली आता आपल्याला आपल्यासमोर गुरुस्तुती करते आहे. सुरुवातीच्या ज्या 19 ओव्या आहेत त्या गुरुस्तुतीच्या आहेत, बघू आपण मैया कशी प्रेरणा देईल त्याप्रमाणे आपण वाचूया. अध्याय 12 सुरू होतोय आता. जय जय व शुद्धे उदारे प्रसिद्धे अनवरत आनंदे वर्षतीये विषय व्याळे मिठी दिदलिया नुठी ताठी ते तुझी गुरु कृपा दृष्टी निर्विष होय तरी कवणा ते तापू पोळी कैसे निहो शोकू जाळी जरी प्रसाद रस कल्लोळी पुरे येसी तू योग सुखाचे सोहळे सेवका तुझे निस्नेहाळे सोहम सिद्धीचे लळे पाळीसी तू आधार शक्तीची अंकी वाढविसी कौतुकी हृदयाकाश पल्लकी परिये देसी निजे प्रत्येक ज्योतीची ओवाळणी करिसी मन पवनांची खेळणी आत्मसुखाची बाललेणी लेववीसी सत्राव्येचे स्तन्य देसी अनुहताचा हल्लरुगासी समाधिबोधे निजविसी बुजावोनी म्हणून साधका तू माऊली पिके सारस्वत तुझे पावली या कारणे मी सावली न संडे तुझी अहो सद्गुरुची कृपा दृष्टी तुझे कारुण्य जयाते अधिष्ठी तो सकळ विद्यांची सृष्टी धात्रा होय म्हणून अंबे श्रीमंते निज निजजन कल्पलते आज्ञापी माते ग्रंथ निरूपणी नवरसी भरवू सागरू करवी उचित रत्नांचे आगरू भावार्थाचे गिरीवरू निफजवी माये साहित्य सोनियाची खाणी उघडवी देशीयेची क्षोणी विवेकवल्लीची लावणी होऊ दे सैंध संवाद फळनिधाने प्रमेयाची उद्याने लावी म्हणे गहने निरंतर पाखंडाचे दरकुटे मोडी वागवाद अव्हाटे कुतर्काची दुष्टे सावजे फेडी श्रीकृष्ण गुणी वो माते सर्वत्र करी वो सरते राणीवे बैसवे श्रोती श्रवणाचिये मराठीयेचिये नगरी ब्रह्मविद्येचा सुकाळ करी येणे व घेणे देणे सुखचिवरी होऊ देई ज्या या जगा तू आपलेनी स्नेह पल्लवे माते पांगुर विशील सदैवे तरी आताची हे आगवे निर्मिन माये ये विनवणीये साठी अवलोकिले गुरु कृपा दृष्टी म्हणे गीतार्थेसी उठी न बोले बहु तेथ जी जी महाप्रसादू म्हणोनी साविया झाला स्वानंदू आता निरोपीन प्रबंधू अवधान दिजे. आणि इथून मग माऊली एक एक श्लोक घेत आहे. एवं सतत युक्तायेचा याच्या पुढे भावार्थ माऊलीने सांगितलेला आहे, तो पुढे कधी संधी मिळाली की आपण नक्की त्याचा परामर्श घेऊ. नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर. आणि आता आता तुम्ही अगदी बरोबर ओळखला. सबिंदु सिंधु सुस्खलत तरंग भंग रंजितं द्विषत सुपाप जात जात कारिवारी संयुतं कृतांत दूत काल भूत भीतिहारी वर्मदे
त्वदीय पाद पंकजं नमामि देवी नर्मदे त्वदंबुली नदी नमी नदिव्य संप्रदायकं कलोमलोग भारहारी सर्वतीर्थनायकं सुकच्छ सुमच्छ कच्छ नक्र चक्र चक्रवाक शर्मदे त्वदीय पाद पंकजं नमामि देवी नर्मदे महागंभीर नीर पूर पाप दूत भूतलं द्वनत समस्त पातकारी दारिता पदाचलं जगल्लये महाभये मृकुंड सूनु हर्म्यदे त्वदीय पाद पंकजं नमामि देवी नर्मदे गतं तदैव मे भयं त्वदम्बु वीक्षितं यदा मृकुंडसूनु शौनकासुरारि सेवि सर्वदा पुनर्भवाब्धि जन्मजं भवाब्धि दुःखवर्मदे त्वदीय पाद पंकजं नमामि देवि नर्मदे अलक्ष लक्ष किन्नरामरासुरादि पूजितं सुलक्षनीर तीर धीर पक्षी लक्ष कूजितं वसिष्ठ शिष्ट पिप्पलादि कर्दमादि शर्मदे त्वदीय पाद पंकजं नमामि देवि नर्मदे सनत कुमार नाचिकेत कश्यपात्रि षट्पदे द्रुतं स्वकीय मानसेषु नारदादि षट्पदे रविन्दुरन्ति देव देव राज कर्म शर्मदे त्वदीय पाद पंकजं नमामि देवि नर्मदे अलक्ष लक्ष लक्ष पाप लक्ष सार सायुधं ततस्तु जीव जंतु तंतु भुक्ति मुक्ति दायकं विरंचि विष्णु शंकर स्वकीय धाम वर्मदे त्वदीय पाद पंकजं नमामि देवि नर्मदे अहोमृतं सुनं श्रुतं महेश केश जातटे किरात सूत वाडवेशु पंडिते शठे नठे दुरंत पाप ताप हारी सर्व जंतु शर्मदे त्वदीय पाद पंकजं नमामि देवि नर्मदे इदं तु नर्मदाष्टकं त्रिकालमेव ये सदा पठन्ति ते निरंतरं नयान्ति दुर्गतिं कदा सुलभ्य देह दुर्लभं महेश धाम गौरवं पुनर्भवा नरा नवे विलोकयान्ति रौरवं त्वदीय पाद पंकजं नमामि देवि नर्मदे त्वदीय पाद पंकजं नमामि देवि नर्मदे त्वदीय पाद पंकजं नमामि मातृ नर्मदे नर्मदा मैया की जय नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर ओम रुद्रदेहाय विद्महे मेकलकन्याय धीमहि तन्नो रेवा प्रचोदयात नर्मदा मैया की जय नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर